पर त्यासाठी आम्ही आमचे सहकार्याने आम्ही सतत 3 महिने म्हणजे आम्ही सांगत होतो तरी आम्हाला त्यात यश आलं नाही. परत आम्हाला गावाला लोकांना किंवा आम्हाला जनतेला निवडणुकी समोर जावं लागले आणि त्यात आम्हाला लोकांनी व देवाची कृपा झाली की आम्ही त्यात यश प्राप्त केलो. यश प्राप्त केल्यानंतर सरपंचपदी मी निवडून आलो आणि 5 वर्ष आम्ही गावात विकास कामं केली. परत 5 वर्षात आम्हाला 2 महापुरात तोंड द्यायला लागलं. त्यावेळेस आम्ही गावात पूर्ण गाव 100% गाव म्हणजे महापूर 100% गाव पाण्याखाली गेलं. त्या टायमाला त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोचण्यासाठी व त्या ज्या त्या लोकांची सोय आम्ही आमच्या परीनं केलो. एकही विरोधी गटाचा माणूस किंवा विरोधी पक्षाचा माणूस गावातील विरोधी लोक एकही कोणी आले नव्हते. त्या टायमाला 19 महापूर असो किंवा 21 असो त्या टायमाला आम्ही व आमचे सहकारी व आमच्या गावात आमच्या घरातील सर्व आमचे भाऊ असू द्यात आमचे पोरं असू द्यात त्यांनी काम केले व त्या लोकांना आम्ही धीर दिला आणि सुरक्षित ठिकाणी त्यांना त्यांची व्यवस्था केली. त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था असू दे किंवा राहण्याची व्यवस्था असू दे इतपर्यंत आम्ही काम केलो. आणि विकास कामं आणि महापुरात केलेली कामाच्या जोरावरच आज आम्ही परत निवडणुकीसमोर जायला लागलोय. आणि तरी सुद्धा आम्ही परत एवढं काम करत असताना लोकांचा आम्हाला भरपूर म्हणजे आम्हाला पाठिंबा असताना देखील आम्ही गावात इलेक्शन नको गावात इलेक्शन होऊ नये गावात लोकांच्या मनामध्ये तृणमूल होऊ नये म्हणून आम्ही परत 3 वर्षाचा प्रस्ताव दिला. आणि सरपंच तुम्ही घ्या अफसल पटेल नाव असू दे किंवा इतर कुठल्याही व्यक्तीचं गावातील नाव असू दे त्यासाठी आमची पूर्ण तयारी होती आणि आजही आहे. तरी विरोधी पक्षांनी त्याला आम्हाला काय सहकार केलं नाही त्यामुळे परत इलेक्शन गावाला इलेक्शन समोर झाला आम्ही विरोधक भाग पडत आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.